हे गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल फिट राजूसवर. तर आपल्या वर्कआउट सिरीजमधला याची आपली तिसरी व्हिडिओ आहे. यामध्ये आपण कव्हर करणार आहोत बॅक वर्कआउट. यामध्ये आपण फक्त दोन डंबेल्स यूज करणार आहोत. जर तुमच्याकडे पुलअप बार असला तर तुम्ही पुलअप पण मारू शकता. आता माझ्याकडे तर पुलअप बार नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला नॉर्मली दोन डंबेलनी तुम्हाला आता वर्कआउट हा दाखवणार आहे. आणि जर तुम्ही इझिली 15 वर पुलअप मारत असाल तर तुम्ही एखादी स्कूल बॅग घेऊन त्यामध्ये वेट ॲड करून तुम्ही पुलअप मारू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या पुलअपची इंटेन्सिटी वाढवाल. तर मग आता चालू करूया आपला होम वर्कआउट सेशन. तर सगळ्यात पहिली आपली जी एक्सरसाइज असणार आहे ती आहे बेंड ओवर रोज, प्लस आपला असणार आहे डंबेल पुल ओवर. पहिल्या साईड आपला बेंड ओवर रोज. बेंड ओवर रोजला आपल्याला दोन डंबेल घ्यायचे आहेत आणि नॉर्मल त्याची ग्रीप आहे ती आपल्याला अशी घ्यायची, प्रोनेटेड ग्रीप. प्रोनेटेड म्हणजे अशी ग्रीप, ही न्यूट्रल झाली आणि ही सुपर नेटेड ग्रीप. तर आपला पहिला सेट हा प्रोनेटेड ग्रीप असणार आहे आणि जो नंतर आपण सेट मारू सिंगल हँडली त्याला आपली न्यूट्रल ग्रीप असणार. तर नॉर्मली ह्या अँगलने दाखवत होता असं बेंड व्हायचे नॉर्मली आणि इथे होल्ड करायचं एक सेकंड, इथे एक सेकंड होल्ड करायचं. या सेटचे 12-15 दिवस झाल्या की नंतर या सगळं आपण मारणार आहोत डंबेल पुलवर. तर मी ती एक साईज तुम्हाला आता खाली जाऊन दाखवेन कशी मारायची. त्यासुद्धा आपल्याला 12-15 दिवस मारायचे. तो डंबेल तुम्हाला असं धरायचं आणि हात थोडे वाईट ठेवायचे जेणेकरून आपले लॅट जास्त ॲक्टिवेट होईल. त्यामध्ये तुमची चेस्ट पण थोडी ॲक्टिवेट होते, बट जसे तुमची ग्रीप हे जास्त लांब असेल त्यामुळे जास्त तुमचा लॅट्स ॲक्टिवेट होते. तर मग नॉर्मल तुम्हाला असं जायचे, इथे एक सेकंड होल्ड करायचा आणि परत बंद यायचे. या सेटचे सुद्धा आपल्याला 12-15 दिवस मारायचे आहेत आणि हे दोन सेट कंबाईन करून आपल्याला याचे 4 सेट मारायचे. आणि आता आपण चालू करूया आपला सेकंड सेट. तर लास्ट व्हिडिओ जी आपण रेकॉर्ड केलेली बॅक वर्कआउटची, त्यामध्ये सिंगल आर्म रोईंगचा सेट रेकॉर्ड करायचा राहिलेला. तर मी तुम्हाला आता दाखवतो सिंगल आर्म रोईंग कशी करायची. तर सिंगल आर्म रोईंग करताना फक्त आपल्याला एक डंबेल लागेल आणि तर सिंगल आर्म रोईंग करण्यासाठी आपल्याला एक नॉर्मल असा एक सपोर्ट लागेल आणि त्याच्यावर असा हात ठेवायचा, एवढा डिस्टन्स घ्यायचा असा, बॅक स्ट्रेट ठेवायची आणि नॉर्मली इथून इथे पुल करता इथे एक सेकंड होल्ड, रिलॅक्स जेव्हा रिलॅक्स करू तेव्हा इथे एक सेकंड होल्ड. आणि बहुतेक पब्लिक काय करते, हा डंबेल येतो असं नेते एवढा लांब, असं जास्त लांब नेला म्हणजे काय जास्त लांब आपली बॅक होईल ना, असा काय नसतो. नॉर्मली आपल्याला घ्यायचे इथून पण जसा आपले जे नाभी आहे त्या एरियामध्ये असं आपल्याला पुल करायचे या साईडला, इकडं असं पुढे न्यायचं नाही एकदम, नॉर्मली असं घ्यायचे आणि असं पुल करायचे डंबेलला. तर सेकंड सेट सोबत आपला असणार आहे हायपर एक्सटेन्शन. हायपर एक्सटेन्शन तुम्ही नॉर्मल बॉडी वेट नेऊन मारू शकता. जर तुम्ही याआधीपासून मारत असाल तर तुम्ही डंबेल ॲड करू शकता वेटसाठी. तुम्हाला नॉर्मली असं झोपायचे, असं झोपलो की आपल्याला हात आणि पाय एकसाथ वर घ्यायचे, एक तर एक सेकंड होल्ड करायचा परत रिलॅक्स करायचा, तिथे एक सेकंड होल्ड करायचा परत रिलॅक्स करायचा. हायपर एक्सटेन्शनमध्ये आपली लोअर बॅक जास्त टार्गेट होते, जेणेकरून आपल्या लोअर बॅकमध्ये जो डायमंडचा शेप येतो त्याला टार्गेट करण्यासाठी आपल्याला मदत होते. तर ही एक्सरसाइज तुम्ही नक्की तुमच्या रुटीनमध्ये ॲड करू शकता. आणि जर तुमच्याकडे पुलअप बार असेल तर नक्की पुलअप्स मारा, जेणेकरून तुम्ही तुमची बॅक अजून चांगल्या टाईपने हिट करू शकता. जर तुमच्याकडे पुलअप बार हा नॉर्मल असला तर तुम्ही जो आपण अशी नॉर्मल ग्रीप आहे त्यामध्ये मारला तर तुमचा जास्त लॅट्स हा ॲक्टिवेट होईल. आणि जर तुम्ही असं क्लोज ग्रीप धरून मारला तर तुमचा त्यामध्ये बायसेप आणि मिडल बॅक जास्त हिट होईल. तर तुम्ही हे दोन व्हेरिएशन सुद्धा जर तुमच्याकडे पुलअप बार असला तर ॲड करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. आता आपण भेटू नेक्स्ट वर्कआउट व्हिडिओमध्ये.